महाराष्ट्र. हा जय महाराष्ट्र. मी मातोश्रीवरून बोलतोय. कोण बोलताय? मी बोलतीय. हा ताई आपल्याशी साहेब बोलणार आहेत. मी देतो जाना. हॅलो साहेब. जय महाराष्ट्र. हा जय महाराष्ट्र. तुझा मेसेज मिळाला तो टेलिफोनचा. फक्त काळजी घे. हो साहेब, मला ना जेव्हापासून गद्दारी झाली ना तेव्हापासून मला रोज प्रॉब्लेम आहे. पण मग एक काम कर, पहिले म्हणजे एक रितसर तक्रार करून ठेव. करणार काय नाहीत, फक्त ते असंच दिवसून चिडून काहीतरी चूक करायला लावतील. हो. हा आणि सोबत कोण असतं का आपले सैनिक वगैरे? मी मुंबईत एकटीच असते, बाकी सगळे परभणी जिल्हा पालम तालुक्यात असतात आणि मुंबईत एकटीच असते. म्हणजे आजी असते सोबत, पण आहे तिथे. आणि साहेब इथे ना म्हणजे मला निदर्शनास रोज येत आहे की मी मजल्यावर राहते आणि मजल्यावरती इथे मुलींना ठेवलेलं आहे रेखी करण्यासाठी. आणि आपले जे विजय दादा वगैरे जे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांना. तर त्या सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. आणि एक काम कर, तू मुंबईमध्ये असतेस ना? हो. हा तर मग मी सिपींना पण हे करतो, सांगतो आणि सिपींकडे पण मग एक कोणाबरोबर तरी जाऊन त्यांच्याकडे पण रिसर्च तक्रार करून ठेव. हा आणि कोण सोबत असतं? कामतेकरला माहितीये? हो कामतेकरांना माहिती आहे. बरं, मी काय करतो, मी माझ्या इकडनं पण सांगतो कोणाला तरी, मग तुझ्यासोबत कोणतरी येतील आणि मग सिपींकडे नीट हे रेकॉर्ड करून आपण नोंदवून टाकू. हा ठीक आहे. हा फक्त आणि उगाच एकदम काहीतरी धाडस करायला जाऊ नकोस एकटी एकटी दुखतीची. साहेब मी तुमची रणरागिणी आहे आणि मी माहिती, पण रणरागिणी मला अशी वाया घालवायची नाही. तिला यांच्याशी लढण्याची त्यांची लायकी पण नाही. आपण कळलं तर ते उगाच काहीतरी चूक करायला लावतील, तर वेळाच्या भरात किंवा भावनेच्या भरात काही करू नको. हो साहेब. आणि काही असेल लगेच कळवत जा. हो साहेब. हो साहेब. ठीक आहे.